देवळा येथील वसाका कार्यस्थळावर एक नर आणि मादी व त्यांचे दोन बछडे यांचा मुक्त संचार असल्याने येथील नागरिक भयभीत आहेत. आतापर्यंत अनेक पाळीव जनावरांचा फडशा या बिबट्यांनी पाडलाय. वसाका कार्यस्थळावर कारखान्याच्या सुरक्षेसाठी CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती, परंतु सध्या सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. लोहनेर, विठेवाडी, सटवाईवाडी, वसाका, कामगार वसाहत, रमाबाई नगर परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. शेतीमध्ये लावलेल्या कांद्याचे पीक जगवण्यासाठी पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये हे बिबट्यांचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर येऊन उभे ठाकले आहे. परिसरात बिबट्यांचा वावर असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ऍक्शन घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक कुबेर जाधव यांनी केली आहे. तालुका वन अधिकारी ढुमसे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क केला असता येत्या 24 तासात वरिष्ठांशी संपर्क साधून रेस्क्यू ऑपरेशन बाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आल्याचं कळते. रवींद्रभूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार, धुळे.